काय सांगाल, आज तुम्ही मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, काय मतदारांना आव्हान कराल? इतकं उत्साहाने मतदान, मी जे माझा मतदान केंद्रात जे बूथ मध्ये गेलो तो माझा नंबर 56 वा होता आणि नीलम नगर हा मुलुंड पूर्व होता, पूर्ण 10,000 लोकांचा मध्यम वर्गीय क्षेत्रात एवढ्या मोठ्या रांगा लावल्या आहेत. तो उत्साह आहे, तो जोश आहे जे 2014 मध्ये होत, 2019 मध्ये होत, ते 2024 मध्ये मजबूत सरकार, मजबूत प्रधानमंत्री. ज्या पद्धतीनं हा मतदारसंघ जो आहे तो राजकीय गरमागरमी गेल्या काही दिवस पाहायला मोठ्या प्रमाणात मिळालेली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आले होते, अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते, त्याबद्दल काय सांगाल? त्याचं उत्तर आज आज बंद पेटीत जराही गरमागरमी नव्हती. वन वे चाललाय मीर कोटेचा भाजप नरेंद्र मोदी. त्यामुळे जे माफिया सेनेचे सरदार आहे उद्धव ठाकरेंनी मानकूरच्या ड्रग माफियांची मदत घेतली, 1 डझन ड्रग माफिया त्याच्याद्वारा धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करा, त्यांनी जी नौटंकी उद्धव ठाकरेंनी केली, निवडणूक अधिकाऱ्याला मारलं त्यांच्या लोकांनी, आणि म्हणून बघा आत्ता पण त्याला 10 दिवसाची जेल झाली आहे. आणि निवडणूक आयोगाने आम्हाला सर्टिफिकेट दिलं की मिहीर कोटेचा कार्यालयात 1,00,000 चौ